ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। काणे कुटुंबियांकडून 200 पीपीई किट व 5000 रोगप्रतिकारक शक्तीचे औषध वाटप। इचलकरंजी शहरात सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक श्रीमंदर बाळू काणे यांचे नुकतेच निधन झालं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काणे परिवाराने दिवस कार्याच्या विधीला फाटा देऊन 200 पीपीई किट व 5000 रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्या नगरपालिकेला देऊन समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे, त्यामुळे काणे परिवाराचे शहरवासियांकडून कौतुक होत आहे। सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक श्रीमंदर बाळू काणे यांचं नुकतंच निधन झालं। वडिलांनी घालून दिलेल्या संस्कारामुळे दिवस कार्याच्या विधीला फाटा देऊन ती रक्कम कोरोनासाठी फ्रंट लाईनवर लढणाऱ्या योद्ध्यांवर खर्च करण्याचा निर्णय कैलासवासी श्रीमंदर काणे यांचे चिरंजीव पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे, पोलीस निरीक्षक संतोष काणे आणि दीपक काणे यांनी घेतला। कोरोना आल्यापासून अविरत काम करणारे इचलकरंजी नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी त्यांना उत्तम दर्जाचे 200 पीपीई किट आणि 5000 व्हिटॅमिन सीच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या दिल्या। पीपीई किट आणि गोळ्या प्रदान करण्याचा कार्यक्रम माजी आमदार सुरेश हळवणकर आणि नगराध्यक्षा सौ अलका स्वामी, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा यांच्या दालनात पार पडला। काणे बंधूंनी किट आणि गोळ्या नगरपालिकेकडे सुपूर्त केल्या। सामाजिक भान ठेवून काणे परिवाराने अशा संकट समयी केलेली मदत हीच त्यांच्या वडिलांना खरी श्रद्धांजली असल्याचं प्रतिपादन माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केले। नगराध्यक्षा सौ अलका स्वामी म्हणाल्या, श्रीमंदर काणे यांनी केलेले संस्कार आज काणे परिवाराने केलेल्या मदतीने दिसतात। अशोक स्वामी यांनी प्रास्ताविक केलं, यावेळी राजेंद्र काणे, संतोष काणे, दीपक काणे, तेजस काणे, शर्विल काणे, धनराज खंडेलवाल, दिलीप मुथा, रामभाऊ जोगळे, राम मुदडा, दिलीप केटकाळे, चंद्रकांत बडवे, सुनील तोडकर, बाबासो कित्तुरे आदी उपस्थित होते। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।